चांगलं काम करणाऱ्यांच्या सोहळ्यातून इतरांना प्रेरणा मिळते आणि त्यातून चांगुलपणाच्या कामाला अधिक बळ मिळेल, असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या ज्योतिर्लिंग फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील होते. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप टिपुगडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं, तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक किसन कुराडे, बाबूराव शिरसाट, राधानगरीचे पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं. समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना दिलेला पुरस्कार आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं अनुकरण करून चांगुलपणाची चळवळ अधिक बळकट होईल, असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी केलं. भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील, विजय महाडिक, अमर कुंभार, सरपंच अस्मिता सुतार, उपसरपंच श्वेता पाटील, शंकर पाटील, संपत चव्हाण, सागर कवडे, डी पी गुरव, विठ्ठल कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.